मी देखील सभागृहात येत होतो त्याही काळामध्ये अधिवेशन चालू असायचं, त्यावेळेस कधी तिथीनुसार अशा प्रकारची इथं एक मिनिट आता मी तुमचं स्पष्ट ऐकलं, त्या संदर्भामध्ये कधी तिथं फोटो लावला गेलेला नाही, अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल तिथीप्रमाणे किंवा जे जन्मतारीख आहे त्याच्याप्रमाणे ह्याच्यात वाद घालण्यापेक्षा ते आपलं सगळ्यांचं दैवत हे त्रिवार सत्य आहे, त्यामध्ये दुमत असायचं काहीच कारण नाही. पण पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळेस स्वर्गीय रामकृष्ण मोरे साहेब एका खात्याचे मंत्री होते आणि त्यांनी नक्की इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला तर तो 19 फेब्रुवारी 1630 साली झाला असं रेकॉर्डवर आहे. तेव्हापासून साधारण राज्याचे मुख्यमंत्री शिवनेरीला जिथं महाराजांचा जन्म झाला तिथं जाऊन तिथं अभिवादन करून तिथं शिवजयंती साजरी केली जाते, ती परंपरा आज तागायत चालू आहे. सर्वच मुख्यमंत्र्यांनी ते चालू ठेवलेली आहे. त्याच्यामुळं सरकारच्या वतीनं शिवजयंती 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते आणि आज राज्याचे मुख्यमंत्री का तिथं गेले तर आज ते शिवसेना प्रमुख म्हणून त्यांनी शिवजयंतीला तिथं गेलेले आहे. आता मी तुमचं ऐकलं ना साहेब, ते शिवसेना ह्या पक्षाचे प्रमुख या नात्याने ते तिथं गेले. शिवसेना पहिल्यापासून म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात असताना देखील ते तिथीप्रमाणे साजरी करत आलेले आहे आणि आम्ही देखील सरकारमध्ये असताना आम्ही तारीखप्रमाणे ते साजरी करायचो. आजही काही सन्माननीय आमदार, आता सन्माननीय आदित्य ठाकरे आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी मला म्हणले की दादा मी इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्या ठिकाणी येतो, आताही ते कुठला का एक कार्यक्रम करून आले, तर शिवसेनेला असेल, काँग्रेसला असेल, राष्ट्रवादीला असेल, आमच्या समाजवादी पार्टीला असेल किंवा भाजपला असेल, कुठल्याही सन्माननीय सदस्याला किंवा कुठल्याही नागरिकाला तिथीप्रमाणे करायचं असेल तर ते जाऊन महाराजांच्या पुतळ्याच्या समोर तिथं अभिवादन करू शकतात, त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. ह्याच्यामध्ये कारण नसताना वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करून आणि अधिकारी वर्गाला काय सांगितलेले, आपण शिवजयंतीला 19 फेब्रुवारीला सुट्टी देतो, त्या पद्धतीनं ते सगळे शिवजयंती तशी साजरी करतात. आता आज सुट्टी नसते, आज आपण वर्किंग डे, तिथं शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीला सुट्टी देणं हे पण महत्वाचं आहे आणि शिवाजी महाराजांनी कामाला पण महत्व दिलंय, त्याच्यामुळे कधी तिथीच्या तिथीप्रमाणे शिवजयंतीच्या दिवशी काम करणं हे महाराजांना अभिप्रेत आहे म्हणून आम्ही तसं करतोय.